आरोग्य भरतीवरून प्रवीण दरेकर पडळकर आक्रमक झाले होते. गट ड ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेणार असल्याची मोठी घोषणा राजेश टोपे यांनी केली. कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं, या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका. गट क गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खाल्ल्याचं समोर आले ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही असं राजेश टोपे यांनी म्हटलं. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि ड च्या तपासात काम पोलीस करतात. गटक संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या, तपासात बाबी समोर येत आहेत, त्या संदर्भात योग्य निर्णय घेऊ असं टोपेंनी स्पष्टीकरण दिलं असून गट क साठी 15 लाख रुपये आणि गट ड साठी 8 लाख रुपयांचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर येतोय. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिलेत ही माहिती खरी आहे का यावर महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार या संदर्भात चौकशी करणार का असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. निवेदीची प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित पार पाडून ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. सभापती महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार करणार नाही हा विश्वास मी या निमित्ताने देतो. जे दोषी असतील आणि माझं एक सांगायचंय, गट क गट ड दोन्हीच्याही बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन पोलीस करत आहे. गट क मध्ये आज प्राप्त माहितीप्रमाणे कुठेही काही प्रॉब्लेम्स नाहीयेत, पण तरी सुद्धा गट क मध्ये आणि गट ड मध्ये जे इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या अनुषंगाने परीक्षेच्या संदर्भातला पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.